तर राज्यातल्या जनतेसाठी थोडीशी दिलासादायक बातमी. कोविड 19 चाचणीची किंमत सरकारनं निम्म्यावर आणली आहे. कोरोना चाचणीसाठी आता 4400 ऐवजी 2200 रुपये द्यावे लागणार आहेत. कोरोना टेस्टसाठी राज्यभरातल्या काही खासगी लॅब आणि खासगी हॉस्पिटल्स हजारो रुपये उकळत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. लॅब आणि हॉस्पिटलच्या नफेखोरीच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यामुळे सरकारनं आता कोरोना टेस्टची किंमत निश्चित केली आहे. हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी स्वॅब दिल्यास 2200 रुपये आणि लॅबच्या कर्मचाऱ्याला घरी बोलवल्यास 2800 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. 4500 रेट हा 2200 केला आहे आणि 5200 पर्यंत येणारा जो खर्च आहे तो सुद्धा 2800 पर्यंत आणला आहे. त्यामुळे 50% पर्यंत या टेस्टच्या खर्चामध्ये कपात केल्यामुळे निश्चित प्रकारे लोकांची खूप मोठी बचत या निर्णयातून होऊ शकेल. ज्या लॅब नफेखोरी करतील त्यांच्यावर कारवाईचा इशाराही आरोग्य मंत्र्यांनी दिला. शिवाय महाराष्ट्रात देशात सर्वाधिक म्हणजे 6 लाख टेस्ट झाल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी दावा केला. ये पूरे देश में एक नंबर का राज्य है जो सबसे ज्यादा टेस्टिंग करता है. करीबन 191 लॅब्स अभी तक हुए है और मॅक्झिमम डिस्ट्रिक्ट हमने कवर किए है. कोरोना टेस्टची किंमत कमी झाल्यानं लोकांकडून टेस्ट करण्याचं प्रमाण वाढेल. टेस्ट वाढल्या तर कोरोनाचा फैलावही आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.